मुंबई ते अलिबाग मांडवा कारंजा असा प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे. मुंबईच्या टॅक्सी प्रमाणे समुद्र मार्गावर लवकरच स्पीडबोट टॅक्सी धावताना दिसणार आहे. शासनाने येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत स्पीडबोट टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून 35 कोटी रुपये खर्चून स्पीडबोट टॅक्सी खरेदी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्पीडबोट टॅक्सी मुंबईकरांचा वेळच नाही तर खिशाला बसणारा फटका देखील वाचवणारा ठरणार आहे. मुंबईत नवी टॅक्सी सेवा सुरू होणार. सागरी मार्गासाठी येणार स्पीडबोट टॅक्सी केवळ अर्ध्या तासावर. धडही असेल खिशाला परवडणार. गेटवे ऑफ इंडिया किंवा भाऊचा दख्खा येथून सागरी मार्गाने यांत्रिक बोटीनं कधी अलिबागला गेला तर साधारण या प्रवासाला 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो. परंतु आता मुंबईकरांना अलिबाग मांडवा रेवस या ठिकाणी केवळ 30 ते 40 मिनिटात पोहोचता येणार आहे आणि तेही लवकरच म्हणजे या वर्षी ऑक्टोबर मध्ये. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सिडको मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि जेएनपीटी प्राधिकरण यांनी संयुक्तपणे मुंबई ते अलिबाग मांडवा अशी स्पीडबोट टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोणत्या सागरी मार्गावर स्पीडबोट टॅक्सी सेवा उपलब्ध होईल पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबई पोर्ट ट्रस्ट टर्मिनल्स ठाणे ऐरोली वाशी नेरूळ बेलापूर पनवेल विमानतळ जेएनपीटी मांडवा अलिबाग कारंजा आणि कान्होजी आंग्रे धक्का अशी ही स्पीडबोट टॅक्सी सेवा असेल. स्पीडबोट टॅक्सी सेवा सुरू झाल्याचा फायदा मुंबई ठाणे अलिबाग आणि रायगड मधील प्रवाशांना होण्याबरोबर पर्यटकांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या या स्पीडबोट टॅक्सी सेवा सुरू करण्याचा प्रकल्पाचा खर्च 35 कोटी रुपये इतका आहे आणि प्रत्येक प्राधिकरणानं प्रत्येकी 7 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवलेली आहे. या सर्व प्रकल्पांची वैशिष्ट्य कमी वेळात आणि कमी खर्चात प्रवाशांना अलिबाग मांडवा बेलापूर या ठिकाणी जाता येणार आहे. प्रवासाचा वेळ 30 ते 40 मिनिटांचा असेल. भाडं मुंबईतल्या टॅक्सी प्रमाणे असेल आणि या प्रकल्पावर शासन 35 कोटी रुपये खर्च करणार असून ऑक्टोबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू होणार आहे. मुंबई ठाणे आणि रायगड या जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावरनं स्पीडबोट टॅक्सी सेवा प्रवाशांना मिळणार आहे. प्रवाशांना किनाऱ्यावर उतरण्यासाठी अनेक ठिकाणी अगोदरच जेट्टी बांधण्यात आल्या. ज्या ठिकाणी जेटी नाही त्या ठिकाणी फ्लोटिंग जेटी बांधण्यात येणार आहे. भारतीय नौकानयन महामंडळाच्या सल्ल्यानं स्पीडबोट टॅक्सीची खरेदी करण्यात येणार असून नौकानयन महामंडळानं ठरवून दिलेल्या निकषानुसार स्पीडबोट टॅक्सी खरेदीसाठी निविदा मागवण्यात आल्या. येत्या ऑक्टोबरच्या अखेरपासून समुद्रातनं आता स्पीडबोट टॅक्सीनं प्रवास करण्याची संधी मुंबई ठाणेकरांना मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9 मराठी.com.